आता वळूयात पुढच्या बातमीकडे. कोकण पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून अभिजित पानसेंना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर शिंदे गटही कोकण पदवीधर मतदारसंघात आपला उमेदवार देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपकडून निरंजन डावखरेंना पुन्हा संधी मिळणार असल्याची देखील चर्चा आहे. शिंदे गट विधान परिषदेच्या चारही जागा लढवणार अशी देखील माहिती सूत्रांकडून समोर येते आहे.